नमस्कार, रमास रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण गुळाचा चहा करणार आहोत. मी 2 कप पाणी घेतलेले आहे. पाणी गरम झाले की त्याच्यामध्ये चायपत्ती टाकायची आहे आणि इलायची टाकायची आहे. सगळ्यांच्या घरी चायपत्तीची वेगवेगळी टेस्ट असते, त्यानुसार चायपत्ती घ्यायची आहे. यामध्ये तुम्ही अद्रकही घालू शकता. चहा छान उकळला की त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार गुळ घालायचं आहे. गुळ घातल्याच्यानंतर 1 मिनिट आपल्याला फास्ट गॅसवरती चांगली एक उकळी येऊ द्यायची आहे. चहाला छान उकळी आलेली आहे. गुळ पूर्ण विरघळलेला आहे. आपण आता गॅस बंद करूया. चहा थोडा थंड झाला की कपामध्ये ओतून घ्यायचा आहे. जर तुम्हाला दूध हवे असेल तर थंड दूध याच्यामध्ये घ्यायचे आहे. जर तुम्ही गरम दूध याच्यामध्ये घातले तर चहा फुटू शकतो. तुम्हाला माझी घरगुती रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करण्यासाठी बाजूच्या लाल बटणावरती क्लिक करा. धन्यवाद.